दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनांचा यलगार. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, बुलढाणा, मुंबई या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या तसंच केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या. कोल्हापूर, बुलढाणा, औरंगाबाद आणि नाशिकमधली ही आंदोलनाची दृश्य आपण पाहू शकता. महाराष्ट्रात दिल्लीतल्या या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जोरदार उमटले आहेत. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी, खेळाडूंनी सुद्धा याला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला वाढता पाठिंबा बघता शेतकऱ्यांचा एक मोठा दबावगट 3 कृषी कायद्याच्या विरोधात दिसतो आहे. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी संघटनांनी कृषी कायद्याच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला आहे. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यात तालुक्यामध्ये हे आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की महामहिम राष्ट्रपतीला मागणी करावी की ते पारित केलेले काळे कायदे परत करावे आणि ज्या दिल्लीमध्ये शेतकरी संघटनेने आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. आणि आपल्या माध्यमातून मी परत एकदा महामहिम राष्ट्रपतीला विनंती करतो की एक काळे कायदे जे पारित केले शेतकऱ्याच्या विरोधात आणि कामगाराच्या विरोधात ते परत घ्यावे. या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून एका आवाजामध्ये दिल्लीच्या या आंदोलनाचं, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलंय. केंद्र सरकारने तातडीनं त्यांच्या मागण्या मान्य कराव्या. काळे कायदे, शेतकरी विरोधी कायदे तातडीनं मागे घ्यावेत. विशेष अधिवेशन बोलवावं, ते कायदे रद्द करावेत. यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे आंदोलन करतो. ज्या दिल्लीतल्या शेतकऱ्यांवर जो केंद्र सरकारने जो अन्याय केलेला आहे त्याच्यात पाण्याच्या फवाऱ्या असो किंवा त्यांनी अश्रुधुराचे नळकंडे असो अशा पद्धतीने आणि लाठीचार्ज करत असताना एवढ्या थंडीमध्ये 2-4 शेतकऱ्यांच्या प्राण गमवावे लागलेले आहेत. तर वेळ प्रसंगी महाराष्ट्रातला शेतकरी दिल्लीच्या शेतकऱ्यांसाठी इथून मोटरसायकल असेल, 4-व्हीलर असेल अशा पद्धतीने आम्ही जाण्यासाठी सज्ज आहे.